आजच्या दिवसांमध्ये पर्यटकांच्या गर्दीनं फुलून जाणारा पन्हाळगड आज पूर्णपणे ओस पडला होता. इथं पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याचबरोबर नागरिकांनी सुद्धा कर्फ्यूचं पालन केल्यानं इथं पूर्णपणे शांतता होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. आज इथल्या नागरिकांनी सुद्धा बाहेर न पडता कर्फ्यू पाळला. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर वाघबीळजवळ प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते, पण आज इथं पूर्णपणे शांतता होती. कोडोली पोलिसांनी वारणेचा वाघ फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेचा वापर करत गावागावातून कर्फ्यूच्या काळात कुणीही बाहेर पडू नये असं आवाहन केलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. त्याला देशामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऐतिहासिक अशा असणाऱ्या पन्हाळगडावरही पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे या गडावर निरव शांतता पसरली आहे. अशाच प्रकारे जर उपाययोजना केल्या तर कोरोनासारख्या विषाणूवर नक्कीच विजय मिळवू. यस न्यूजसाठी पन्हाळगडावरून नितीन पाटील.